अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भाजपा पक्षाची जामनेर तालुका आढावा बैठक नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालय येथे संपन्न झाली। सदर बैठकीत पक्ष संघटन, बूथ रचना, बूथ सशक्तीकरण व आगामी येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभापती जलालू, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय भाऊ, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सन्माननीय नगरसेवक आणि भाऊंच्या पक्षात देखील जामनेर तालुक्याच्या या बैठकीला उपस्थित असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ता बंधूंनो, सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या बैठकीला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल विशेष करून अभिनंदन करतो। उत्साहाने साजरा केला। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी संपूर्ण देशाला आवाहन केलं, हर घर तिरंगाचा अभियानाचा नारा माननीय मोदीजींनी दिला। आपल्या तालुक्यात आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय गिरीशभाऊ महाजन यांनी आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक घरावर झेंडा तिरंगा लागला पाहिजे म्हणून जवळपास 1,00,000 तिरंग्यांचं वितरण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेला केलं आणि आपण आपल्या संपूर्ण विधानसभा क्षेत्रात आपल्या हा तालुका आणि आपल्या लोहाबा गटातील देखील खूप संख्या आजच्या बैठकीला आलेली आहे। या सगळ्यांनी प्रत्येकाने घरावर तिरंगा लागला, मग तो वाड्या वस्तीत आमच्या झोपडीवर देखील तो तिरंगा फडकला, त्याबद्दल देखील सर्वप्रथम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला परवा उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक झाली आणि बैठकीत असं सांगितलं गेलं की 25 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक तालुक्याची बैठक ही आपल्याला करायची होती आणि सगळ्यांना आपल्याकडे अपेक्षा होती की आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणून भाऊंशी आपण बोलणंही केलं की भाऊ आपल्याला बैठक संपली पाहिजे आणि आमची अपेक्षा आहे की या बैठकीला आपण असले पाहिजे, कारण मंत्री झाल्यानंतरची ही आपली पहिली बैठक आहे। कार्यकर्त्यांची छाती अशी फुटलेली आहे, ज्या ग्राम विकासाची नाडी आपली आहे, या ग्रामीण भागाची ज्याची नाड असते ते ग्राम विकासाचं खातं भाऊ तुम्हाला मिळालेलं आहे आणि सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनावर उत्साह आहे आणि म्हणून भाऊ तुम्ही असताना आपण बैठक केली पाहिजे म्हणून भाऊंनी आपल्याला तारीख दिली। शनिवारी भाऊ आलेले होते, शुक्रवारी आलेले होते आणि तारीख दिली की रविवारी आपण बैठक करूया, परंतु बैठक आपल्या कैलास आपण यावर आहे। त्यानंतर आपण भाऊंशी बोलणं केलं आणि नेहमीसारखं मागच्या सरकारात संकटमोचक म्हणून ज्या भाऊंची भूमिका होती त्या भाऊंना पुन्हा नेहमीसारखा फडणवीस साहेबांचा फोन आम्ही बैठक निश्चित करत असताना झाला आणि भाऊंना सांगण्यात आलं की प्रत्येक जिल्ह्यात एक एक वैद्यकीय विद्यालय उभं करायचं आहे आणि म्हणून तातडीच्या सगळ्या बैठकी लावलेल्या असल्यामुळे गिरीश भाऊ तुम्ही त्या खात्याचे मंत्री असल्यामुळे तुम्ही आलं पाहिजे आणि म्हणून भाऊंचा नाईलाज झाला आणि भाऊ गेल्यास भाऊंच्या पक्षात आपण करार करणं बैठक करतोय आणि त्या बैठकीत आपल्याला बूथ अभियान सक्षम करायचं आहे आणि म्हणून बूथ सशक्तीकरण अभियान हे अभियान आपल्याला 25 तारखेपर्यंत पक्षाने दिलं। त्या पक्षाने आपल्या सगळ्या बूथचा आपला अभ्यास केला, 324 बूथ जामनेर विधानसभा क्षेत्रात येतात, त्यापैकी आपल्याला आपण कुठे आहोत याचा विचार करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे। जरी आपण 40,000 मतांची घेतलं असेल तरी या 324 पैकी 63 बूथ असे आहेत मित्रांनो की त्यात आपण 100% मायनस आहोत। या मायनस बूथचा विचार खऱ्या अर्थाने पक्षाला करावा लागणार आणि म्हणून याच्या 15 दिवसा अगोदर आपण आपल्या गटप्रमुखांना, गटप्रमुखांना प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीत आपल्याला एक पुस्तिका देण्यात आली होती। रागेर लोकसभेच्या खासदार अक्षताई खडसे यांच्या पक्षीय कार्यालयात त्याची ऑनलाईन नोंदणीचं काम सुरू आहे, त्याचा ओटीपी घेऊन त्याची नोंदणी सुरू आहे आणि भाऊंचा आदेश होता, त्या भाऊंच्या आदेशानुसार पुस्तिका जी काही गेली त्या पुस्तिकेत आपल्याला संपूर्ण माहिती भरायची होती। त्याच्या 63 बूथ आहेत, त्या 63 बुथामध्ये आपल्या बूथवर प्रभावशाली व्यक्ती कोणते, त्यानंतर आपल्याकडे विरोधी पक्षाचे कोणकोणते नेते त्या बूथमध्ये राहतात, तो बूथ
माहिती त्या 63 रुपयाच्या पुस्तकात पुस्तिकेमध्ये होती आणि माझी आपल्याला त्या वेळेस मी सगळ्या पोत प्रमुखांना विनंती केली होती की ती पुस्तिका लवकरात लवकर आपण भरून द्यायची होती त्यापैकी दुर्दैवाने मित्रांनो फक्त 11 मुख्य पुस्तक भरून आलेले आहेत आज सोपान मुन्ने वगैरे त्यांनी सांगितलं की 7-8 पुस्तक यायचे आहेत त्यांनी आणलेले आहेत बाकीच्यांनी कोणी आले असतील तर ते द्यायचे आहेत नाही तर 2 दिवस आपल्याला आपण नव्हती आणि त्या विषयासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला ही बैठक महत्वाच्या दृष्टीनं करायची आहे मला सांगताना अभिमान वाटतो की शहापूर गट असा असा आहे की त्यात एकही बूथ हा मायनस नाही परंतु प्रत्येक गटात 2 बूथ 3 बूथ 4 बूथ हे आपले मायनस आहे जामनेर शहरात 8 बूथ मायनस आहे या सगळ्यांनी त्या बूथ प्रमुखांना घेऊन बसून आज त्वरित संध्याकाळी आपापल्या बूथातले आपले जे मायनस असतील त्या सगळ्या गट प्रमुखांनी त्वरित ती पुस्तिका भरून ती तालुक्याकडे द्यायची आहे आणि जेणेकरून ती प्रदेशाकडे 25 तारखेपर्यंत त्याचा रिपोर्ट आपल्याला द्यावा लागणार आहे अजून सांगताना आपल्याला एक विनंती करायची की ज्या वेळेस आपण भूत अभियान सक्षमपणे राबवलं त्या चांगल्या पद्धतीचा अभियान आपल्या या मतदारसंघात राबवलं गेलं त्यापैकी अजून 8 ते 15 भूतत्व असे आहेत की ते 100% अजून घटित नाही आहे आणि ते इथे बसलेल्या त्या कार्यकर्त्याच्या प्रमुखांच्या चेहरे माझ्या डोळ्यासमोर आहेत त्यांनाही त्याची कल्पना आहे म्हणून मी मुद्दाहून त्याचा उल्लेख नामोल्लेख करत नाही परंतु विनंती मात्र करणार आहे मित्रांनो की ज्या पक्षाने आपल्याला मोठं केलं आता येणाऱ्या निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषदच्या येणाऱ्या आगामी प्रचार प्रसार करावा आणि 28 तारखेच्या मन की बातचा कार्यक्रम
बसवायचंय आणि मग त्या बैठकीत आपल्याला विचार नेहमी सगळा करायचा की आपला बूथ नेमका कोणत्या स्थानावर आहे आपल्या बूथवर जे लाभार्थी आहेत मग ते घरकुलाचा विषय असेल कोट्याचा विषय असेल विधीचा विषय असेल त्याच्या व्यतिरिक्त वैद्यकीय सेवेचा विषय असेल ज्याच्या शासकीय योजनांचा विषय असेल त्याच्या आपल्या बूथवर किती लाभार्थी आहेत याचा विचार त्या दिवशी त्या निमित्ताने आपल्याला करायचा आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना शक्ती केंद्र प्रमुखांना विनंती आहे की त्या शक्ती केंद्र प्रमुखाने किमान एका बूथवर तरी ती बैठक अटेंड केली पाहिजे तालुका पदाधिकारी असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांनी देखील आपला बूथ सोडून अन्य कोणत्या तरी बूथावर जाऊन ती बैठक अटेंड करून त्यावर मन की बातचा कार्यक्रम आपण केला पाहिजे ही या निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो यानंतर आपल्याला 21 तारखेनंतर 21 तारीख ते 5 तारखेच्या दरम्यान प्रत्येक गटाच्या जिल्हा परिषद गटाच्या आणि शेंदुर्ली शहर जामनेर शहराच्या गटशहा बैठक आपल्याला घ्यायची आहे त्या गटाच्या बैठकीत सगळे गटप्रमुख धनप्रमुख शेती केंद्र प्रमुख सगळे प्रमुख पदाधिकारी यांना एकत्रित बोलून अन्य कोणता उपक्रम जो येणार आहे तो उपक्रमाचा मुद्दा म्हणून घेत नाही नाहीतर मग पुन्हा तेच होतं काय करणार आहे तिथे तर तसंच करणार आहे पण तसं न करता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता तोंडावर येऊ लागल्या आहेत आणि मग त्या सगळ्याचा विचार करण्यासाठी आपण आपापल्या गटाची बैठक या वेळेत जाताना सगळ्या गटप्रमुखांनी निश्चित करावी हवं तर 2 दिवसांनी आम्हाला ती बैठक कळवली पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि हीच आपली सर्वांची ओळख आहे कारण याच भारतीय जनता पार्टीमध्ये एक कार्यकर्ता जसं की भाऊच्या बाबतीत सांगितलं जातं की एक शाळा मास्तराचा पोरगा राज्याचं नेतृत्व करतोय आणि आताच आपण पाहिलं असेल की आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना 2017 तिकीट मिळालं नव्हतं परंतु 2024 ते सगळे तिकीट वाटणार आहे म्हणजे कार्यकर्त्यानं जर काम करत राहिलं तर निश्चितच कार्यकर्त्याचा पक्ष विचार करतो आपल्या प्रदेशाध्यक्षांनी देखील 5 वर्ष त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून ते थांबले नाही कुठे नाराज झाले नाही आणि पक्ष देखील जोडला नाही आणि आज बघा की केंद्राने त्यांच्यावर महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली या बातमीत इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार